नमस्कार, मी डॉक्टर शर्मिला डॉक्टर शर्मिला अष्टांग आयुर्वेद अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आजचा आपला विषय आहे उन्हाळा व आयुर्वेद भागतो. जो व्यक्ती ऋतूनुसार आहाराविहाराबद्दल माहिती ठेवतो आणि त्यानुसार वागतो त्या व्यक्तीच्या शरीरबळामध्ये व गुणांमध्ये वृद्धी होते. ऋतूप्रमाणे आपण आपल्या आहाराविहारामध्ये बदल करावा. सध्या ऋतूच्या बदलांमुळे होणारे ते साथीचे त्रास व इतर रोगांचे त्रासांची गंभीर समस्या आपल्याला उद्भवत आहे. विशेषतः उष्णतेचे विकार, पित्ताचा त्रास, पोटाचे विकार, त्वचेच्या समस्या, श्वसनाचे विकार असे गंभीर स्वरूपाचे आजार आपल्याला दिसून येत आहेत. तीव्र उन्हामुळे शरीराची दाहकता वाढते. डिहायड्रेशन व उष्माघातासारखे आजार जगण्याची शक्यता आहे. डिहायड्रेशन टाळण्यासाठी एकदम जास्त पाणी पिण्याऐवजी थोडं थोडं पाणी प्यावे. रोज कमीत कमी 12 ते 14 ग्लास पाणी प्यावे व जास्त ताकदीचे व्यायाम टाळावे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलास डॉक्टर शर्मिला अष्टांग आयुर्वेद अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून आरोग्याशी निगडीत काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू.